मैत्रिणींनो, अगदी एक्सपर्ट टिपच आपलं जेवण चवदार बनवतात असं मुळीच नाहीये. साध्या सोप्या टिप्स सुद्धा आपण जर स्वयंपाक करताना वापरल्या ना, तर त्यांनी सुद्धा आपलं जेवण छान चविष्ट आणि रुचकर बनतं. कसं काय ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता हेच बघा ना, बऱ्याचदा काय होतं, आपल्या ज्या फळभाज्या असतात ना, मुख्यत्वे करून काकडी किंवा गाजर, या अशा भाज्या फ्रीजमध्ये सुद्धा अशा सुकतात आणि मग त्या सॅलड म्हणून ज्यावेळेस आपण जेवणात वापरतो त्यावेळेस त्या खायला अजिबात चविष्ट लागत नाहीत. मग अशा सुकलेल्या भाज्या आपण काय टाकून द्यायच्या? तर अजिबात नाही, त्या पुन्हा रिफ्रेश करायच्या. आता त्या कशा करायच्या? तर आता मी इथे एका डब्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकणार आहे. तुमची जी भाजी तुम्हाला फ्रेश करायची आहे त्याची केवढी साईज असेल त्या साईज प्रमाणे तुम्ही तो डबा निवडा. आता माझं गाजर थोडस लांब आहे म्हणून मी असा आयताकृती डबा निवडलेला आहे, त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकले आणि हे गाजर व्यवस्थित संपूर्ण बुडेल अशा पद्धतीने ठेवलं आहे. आता याला वरून झाकण लावायचंय आणि हा डबा आपल्याला 5 ते 6 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. आता 5 ते 6 तासानंतर आपण पाहूया, तर हा आपल्या गाजराने एकदम मस्त पाणी पिलेलं आहे आणि ताजं टवटवीत झालेलं आहे. अथवा हे सुकलेलं गाजर आपलं 5 ते 6 तासातच छान ताजं टवटवीत झालं. तर अशा पद्धतीने आपण सुकलेल्या भाज्या पुन्हा ताज्या करू शकतो. छान दाटसर घट्ट दही खायला आपल्या सर्वांनाच आवडतं, पण ते दही बनवताना जितका वेळ लागतो ना तेवढा वेळ थांबण्याचे पेशन्स मात्र आपल्याजवळ नसतात. मग आता लवकरात लवकर घट्टसर दही बनवण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, थोडस दूध कोमटच असायला हवं आणि हे दही लावताना असा एअरटाईट कंटेनर घ्यायचा आणि त्यामध्ये दही लावायचं. तर माझ्याकडे इथे थोडस ताक होतं म्हणून मी ताक टाकले. दही लावताना जर तुम्ही दहीच जर थोडस टाकलं ना तर ते आणखी छान लागतं. तर या अशा एअरटाईट कंटेनर मध्ये केव्हाही आपण दही लावायचं आहे. एअरटाईट कंटेनरमुळे काय होतं, आतली जी गरम दुधाची उष्णता आहे ना ती आत तशीच राहते आणि अगदी 5 ते 6 तासातच आपलं असं घट्टसर दही लागतं. आता 5 ते 6 तासातच एवढं घट्ट झालंय, तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर जास्त घट्ट होईल, म्हणजेच आपल्या इथे कमी वेळात घट्टसर दही तयार झालं. आपण बरेच जण दुधाच्या पिशव्या वापरतो, पण आता ज्यावेळेस दुधाच्या पिशवीतून आपण दूध आणतो त्यावेळेस दूध ओतताना आपल्याला ती कट करावी लागते. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला सांगितलंय की पिशवी कट करताना पिशवीचा तो तुकडा वेगळा कट करू नकोस, कारण की छोटे छोटे तुकडे जर असे प्लास्टिकचे झाले तर ते डिग्रेड होत नाहीत. तर इथे मात्र मी एक टिप सांगेन की असे जर छोटे तुकडे जरी तुम्ही कट केले तरी सुद्धा ते फेकून देताना, सेपरेट न फेकून देता, त्या दुधाच्या पिशवीतच तो तुकडा टाकायचा आणि मग ही पिशवी आपण कचऱ्याच्या डब्यात टाकायची. म्हणजे हे तुकडे सेपरेट राहत नाहीत आणि या मोठ्या पिशव्यांबरोबरच ते डिग्रेड सुद्धा होतात. घरी बनवलेलं पनीर हे कधीही फ्रेश आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह असतं. मग घरच्या घरीच जर आपल्याला असं छान सॉफ्ट पनीर बनवता येत असेल तर बाजारातून ते विकत आणायची गरजच काय ती आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण पनीर बनवूया, तेही घरच्या घरी. त्यासाठी इथे एक मी मोठी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये थोडस आधी पाणी ओतणार आहे आणि मग त्यामध्ये 2 लिटर दूध. डायरेक्ट दूध तापवायचं नाही कारण की ते खाली लागू शकतं, त्यामुळे आधी थोडस पाणी ओतलंय आणि मग त्यामध्ये 2 लिटर दूध. आता आपण हे छान पैकी उकळवून घेणार आहोत. आता उकळवताना नुसतं गॅसवर ठेवायचं नाही तर मधून अधून सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं हे दूध आहे ते खाली लागायला नको किंवा करपायला नको यासाठी. तर बघा, असं वर खाली करून व्यवस्थित उकळवून घ्यायचंय आणि दुधाला उकळी आल्यानंतरच यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर टाकायचं आहे. तर आज मी इथे व्हिनेगर वापरणार आहे. आता हे टाकताना सुद्धा डायरेक्ट टाकायचं नाहीये तर पाण्यामध्ये मिक्स करायचंय. अर्धा बाउल मी पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडस व्हिनेगर घेतलेलं आहे, ते डायल्यूट केलंय थोडक्यात आणि थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं. एकदम सुद्धा हे ओतायचं नाहीये, थोडं थोडं करून ओतायचंय लागेल तसं. आता हे किती ओतायचंय तर याला आपण काही प्रमाण आहे, म्हणजे या दुधामधली संपूर्ण मलई वेगळी होईल, म्हणजे या दुधातलं संपूर्ण पनीर वेगळं होईल आणि अगदी स्वच्छ पाणी खाली राहील इथपर्यंत आपल्याला ते फाडायचं आहे. पहा, तर तुम्हाला हळूहळू दिसत असेल अगदी स्वच्छ पाणी खाली राहतंय आणि आपलं पनीर हे सेपरेट झालंय. आता आपण थांबायचंय आणि यानंतर गॅस देखील बंद करायचा आहे. आता यानंतर हे लगेच गरम असतानाच गाळून घ्यायचंय. छानपैकी सुती कापड वापरायचंय आणि त्यावरती हे ओतून गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर राहिलेलं जे पाणी निघेल ते सुद्धा आपल्याला ओतून द्यायचं नाहीये, तर ते आपल्या भाज्यांसाठी किंवा कणिक मळण्यासाठी किंवा सूप करण्यासाठी वापरायचंय. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तरी 10 दिवस ते व्यवस्थित राहतं. आता हे जे पनीर कलेक्ट झालेलं आहे
ते देखील आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय, थंड पाणीच वापरायचंय आणि त्याने धुवून घ्यायचंय. म्हणजे काय होतं, जो व्हिनेगरचा याच्यामध्ये स्वाद राहिलेला असतो किंवा लिंबाचा स्वाद राहिलेला असेल तो सगळा निघून जातो आणि अगदी स्वच्छ शुद्ध पनीर आपल्याला मिळतं. आता धुतल्यानंतर तुम्ही हे असंच बांधून टांगून सुद्धा ठेवू शकता, पण याने जास्त वेळ लागतो. त्याऐवजी हे कापड असंच एखाद्या जाळीवरती ठेवायचं आणि त्यावरती वजन ठेवायचंय फक्त 1 तासासाठी. जास्त वेळही ठेवायचं नाहीये आपल्याला. तर वजन मी आता याच्यावरती, माझा कुकर आहे जड, तोच मी यावरती ठेवणार आहे 1 तासासाठी. आणि हळूहळू यामधलं काय होतं ना, पाणी निघून जातं. पहा, या चाळणीच्या खाली तुम्हाला दिसत असेल, हळूहळू यातलं पाणी निघून जातं. आता 1 तासानंतर आपण चेक करूयात. तर पहा, संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि झालं, आपलं पनीर रेडी झालं. एवढी साधी सोपी पद्धत आहे. मग एवढी सोपी पद्धत असताना कशासाठी बाजारातून विकत आणायचं, नाही का घरच्या घरीच असं सॉफ्ट पनीर रेडी होतं. आता हे सॉफ्ट पनीर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर तुम्ही लगेच वापरू शकता. आणि जर तुम्हाला हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल तर हे डायरेक्ट स्टोअर न करता एका बाऊलमध्ये किंवा आपल्या डब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हे ठेवायचं आणि मग हा डबा फ्रीजमध्ये स्टोअर करायचा, म्हणजे ते जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतं. दही आपण बनवलेलं आहे, पनीर सुद्धा आपण बनवलंय. आता रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का बनवायच्या सगळ्या सिक्रेट्स आपण. सॉफ्ट आणि फ्रेश असं आपलं पनीर इथे स्क्वेअर मध्ये मी कट केलं आहे. पहा किती सॉफ्ट आहे ते. आणि आपण जे आधी दही लावलं होतं ना, ते 1 तासासाठी हँग केलेलं, कारण आपल्याला हंकड हवं आहे या रेसिपीसाठी. तर या दह्यामध्ये आता थोडेसे मसाले, यामध्ये फक्त भाजलेलं बेसन आणि कसुरी मेथी एक्स्ट्रा आहे, बाकी आपले नेहमीचेच मसाले आहेत तर ते यामध्ये मिक्स केलेले आहेत. त्यातच 1 चमचा बटर मी मिक्स केले. आता हे बटर सुद्धा आपण घरीच बनवलं होतं, तर हे छानपैकी असं फेटून घेतलंय आणि हे सगळं मिश्रण आपल्याला या कट केलेल्या भाज्या आणि पनीर याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मॅरिनेट करायचं आपल्याला व्यवस्थित आणि 1/2 तासासाठी सेट व्हायला ठेवलं आहे. त्यानंतर स्क्युअर्स रॉड घेतलेत आणि त्या रॉडमध्ये 1-1 करून याला लावलेलं आहे, म्हणजे सिमला मिर्च किंवा पनीर, कांदा, पुन्हा कांदा, सिमला मिर्च, पनीर अशा पद्धतीने सेट करून घेतले. पहा इतकं सुंदर दिसतंय ना, आत्ताच तोंडाला पाणी सुटले. तर 4 स्क्युअर्स रॉड मी तयार केलेले आहेत. OTG 180 डिग्री सेल्सिअसला 5 मिनिटांसाठी मी प्रीहीट करून घेतलाय आणि त्यामध्ये आता हे स्क्युअर्स रॉड आपल्याला ठेवायचे आहेत. 15 मिनिटांसाठी 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सेट केले. आता हा टिक्का रेडी होतोय, तोपर्यंत हा OTG कसा आहे तेही आपण बघूयात. तर हा अगारो रॉयल 60 लिटर OTG आहे, म्हणजे ओव्हन, टोस्टर आणि ग्रिलर. आणि हा आपल्याला खूप साऱ्या रेसिपीजसाठी उपयोगी येतो, जसं की रोस्ट, बेक, ग्रिल, टोस्ट आणि मेनी मोर. हे आहे याचं अतिशय युनिक इंटेरियर स्ट्रक्चर, ज्यामध्ये वर आणि खाली रॉड दिलेले आहेत आणि एका साईडला फॅन देखील दिलेला आहे. म्हणजे हे रॉड गरम होतात आणि जी उष्णता निर्माण होते ती या फॅनद्वारे पूर्ण OTG मध्ये फिरते आणि आपला OTG छान गरम होतो. या OTG बरोबर आपल्याला कोणत्या ऍक्सेसरीज मिळतात, तर हा एक रिमूवेबल क्रम ट्रे आहे. त्याचबरोबर आपल्याला ब्लॅक कलरचा एकदम मस्त असा बेकिंग पॅन देखील मिळतो. ही आहे स्क्युअर रॅक. आणि याचबरोबर आपल्याला एक ट्रे हँडल सुद्धा दिलेला आहे, जो आपल्याला ट्रे आत बाहेर करण्यासाठी उपयोगी येतो. त्याचप्रमाणे एक रोटेसरी सेट आहे विथ हँडल, म्हणजे इथे देखील आपल्याला या हँडल थ्रूच हे सगळं ऑपरेट करता येतं. स्क्युअर रॉड्स देखील दिलेले आहेत आणि हे सगळं स्टील पासून बनवलं आहे. आता याचे नॉब्स, तर हा जो फर्स्ट नॉब दिलेला आहे तो आहे ऍडजस्टेबल टेम्परेचर कंट्रोल, ज्यामध्ये आपण 100 डिग्री to 250 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतो. सेकंड हीटिंग फंक्शन नॉब, ज्यामध्ये 3 मोड्स ऑफ हीटिंग आहेत, टॉप हीटिंग, बॉटम हीटिंग आणि टॉप बॉटम हीटिंग. थर्ड रोटेसरी आणि कन्व्हेक्शन नॉब आहे. आणि फोर्थ टायमर सेटिंग आहे, ज्यामध्ये 90 मिनिट्स पर्यंत आपण टायमर सेट करू शकतो आणि आणखी हवे असेल तर स्टे ऑन फंक्शन सुद्धा आहे. ओव्हन मध्ये लाईट असल्यामुळे आपलं फूड प्रिपेअर झालंय की नाही हे बाहेरूनच आपल्याला समजतं. 15 मिनिटं झालेले आहेत आता आणि आपला पनीर टिक्का रेडी झालाय का ते बघूयात. 15 मिनिटात गरमागरम डिलिशियस असा आपला पनीर टिक्का रेडी झाला. आणि अशाच टेस्टी रेसिपीज बनवण्यासाठी तुम्हाला देखील OTG जर घ्यायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खरपूस, खमंग, शेंगदाणे जर आपल्याला भाजायचे असतील ना, तर ते नुसत्याच कढईत न भाजता त्यावरती मीठ टाकून मग ते भाजा. अशा पद्धतीने जर आपण शेंगदाणे भाजले ना तर ते कमी वेळात देखील भाजले जातात. शिवाय एकसारखे खरपूस भाजले जातात आणि त्याचे जे साल असतात ना
ती लगेचच वेगळी देखील होतात. आता भाजल्यानंतर यातलं मीठ देखील आपल्याला वेगळं करायचंय, त्यामुळे अशा एखाद्या चाळणीवरती ते ओतायचंय, म्हणजे या चाळणीतून मीठ खाली जाईल आणि फक्त शेंगदाणे राहतील. आणि हे जे खाली राहिलेलं मीठ आहे ते आपण पुन्हा रियूज देखील करू शकतो, पुन्हा तुम्ही यातच शेंगदाणे देखील भाजू शकता किंवा आणखी कशा प्रकारे हे तर मी पुढे दाखवणारच आहे. आणि आता थंड झाल्यानंतर तुम्ही नुसत्या हाताने जरी असे चुरलेत ना तर याची साल झटपट वेगळी होतात. आणि असे हे खमंग खरपूस भाजलेले जे शेंगदाणे असतात ना, याची जर तुम्ही चिक्की बनवली ना म्हणजे गूळ टाकून, तर फारच अप्रतिम बनते. आता याच मिठाचा एक रियूज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आपल्या ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना, त्या या मिठामध्ये खूप छान फुलतात. म्हणजे ज्यांना तळलेल्या पुऱ्या खायच्या नाहीयेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. फक्त या पुऱ्या अशा गरम मिठावरती टाकायच्या आणि सारख्या उलटत पालटत राहायच्या, सगळ्या बाजूंनी त्याला उष्णता लागली पाहिजे. आणि पहा, अशा एकदम झटपट या पुऱ्या मस्तपैकी फुलतात. साबुदाण्याची खिचडी सगळ्यांचा आवडीचा पदार्थ होय ना, पण ती जर कडक झाली तर किती खराब लागते. स्पेशली ती थंड झाल्यावर बऱ्याचदा कडक होतेच, तर ती होऊ नये म्हणून खिचडी बनवताना त्यावरती कच्चा बटाटा किसून टाकायचा. म्हणजे काय होतं ना, बटाट्यात जे पाणी असतं ते खिचडी परततानाच त्यामध्ये छान पैकी मुरतं आणि आपली ही खिचडी एकदम अशी सॉफ्ट बनते आणि या बटाट्याची चव देखील त्या खिचडीला येते. आणि आता अशी खिचडी वाफून झाल्यानंतर या कढईतून लगेच काढायची आणि तुम्हाला जर स्टोअर करायची असेल तर ती एका डब्यात भरून ठेवायची. आता ही डब्यात भरलेली खिचडी अगदी कितीही वेळ मऊसूद राहते, अजिबात कडक होत नाही. तुमची जर खिचडी कडक होत असेल तर ही ट्रिक वापरून नक्की पहा, संपेपर्यंत ही खिचडी मऊच राहील. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स तुम्हाला जर उपयोगी वाटल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि या पुढचा व्हिडिओ तर मोस्ट रिक्वेस्टेड आहे. तुम्हाला आता स्क्रीनवरती जे दिसतंय ना त्यावरती आधारित आपला पुढचा व्हिडिओ आहे आणि तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.